नमस्कार, मैं भाग्यश्री बीसीएन न्यूज के स्पेशल रिपोर्ट में आप सभी का स्वागत करती हूं। पूरे देश को झकझोर देने वाली घटना कल नागपुर में हुई। हुड़केश्वर थाना क्षेत्र के पीपला फाटा क्षेत्र में रहने वाले बिल्डर राजू वैद्य के 6 सदस्यीय परिवार को एक 20 वर्षीय व्यक्ति ने यूट्यूब और क्राइम शो देखकर बंदूक की नोक पर बंधक बना लिया था। आरोपी ने बहुत ही बारीकी से अध्ययन के बाद पूरी साजिश रची थी, लेकिन पुलिस ने अभेद्य किले को भी तोड़ दिया और सभी बंधकों को रिहा कर दिया। नागपुर पुलिस के लिए यह एक अलग अनुभव था, जिसके बारे में अपराध शाखा के पुलिस उपायुक्त गजानन राजमानी ने अधिक जानकारी साझा की। आइए जानते हैं कि इसकी पूरी कहानी हमारी स्पेशल रिपोर्ट में। जब अपराध शाखा के पुलिस उपायुक्त गजानन राजमानी को पता चला कि बंदूक की नोक पर एक परिवार को 20 वर्षीय एक व्यक्ति बंधक बना रखा है, तो वे मौके पर पहुंचे और स्थिति की गंभीरता को देखते हुए उन्होंने घर का नक्शा तैयार किया, जिसके बाद ऑपरेशन लाइफ सेफर शुरू किया गया। उन्हें पता चला कि घर के 3 सदस्य घर में ऊपर गुंडे के डर से खुद को एक कमरे में बंद कर लिया है, जिसके बाद तीनों को सुरक्षित निकालने की योजना बनाई गई। किसी शोर शराबे का पहला ऑपरेशन करने के बाद डीसीपी गजानन राजमानी खुद घर में घुसे और आरोपी को गिरफ्तार कर लिया। पूरे ऑपरेशन पर बोलते हुए उन्होंने कहा कि पुलिस अधिकारी या स्टाफ सदस्य के जीवन में ऐसी घटना शायद ही कभी होती है। काल जे राजू वैद्य नावाचे बिल्डर होते, त्यांच्या घरामध्ये 6 लोकांना वेठीस धरलं होतं एका आरोपीनं, गुंडानं त्याला ताब्यात घेतलेलं आहे। 2 महिला खाली हॉलमध्ये ज्याच्यावर तो पिस्तल रोकून होता, एक आजी होता ज्या बेड रिडन होता, मध्ये मध्ये त्या आजीकडे जाऊन तो चाकू गळ्याला लावायचा, त्यानंतर इकडे महिलांना पण तो धमकवत होता आणि त्यांच्याकडचाच फोन घेऊन तो मालकाशी संभाषण करत होता, 50 लाखाची मागणी करत होता। दरम्यान त्या हॉलमधून वरच्या मजल्यावर एक महिला, एक मुलगी आणि एक मुलगा 5 वर्षाचा वरती पळून गेले होते आणि त्यांनी आतून दरवाजाला पूर्ण बंद केला होता। त्यांना पोलिसांनी बाहेर काढलं आणि मग ऑपरेशन सुरू केलं, त्यामध्ये आरोपीला पकडण्यात आलं, आरोपीचं इंट्रोगेशन करण्यात आलं। त्यामध्ये हा जितेंद्र बिसेन नावाचा आरोपी आहे, त्याच्या भावावर एक 7-8 गुन्हे आहेत, ज्युएनल आहे तो, चोरी आणि इतर सेक्शन खाली आहे, PC सेक्शन खाली त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत। इंट्रोगेशनमध्ये असं लक्षात आलं की त्याला पैशाची हाव होती आणि 50 लाख डिमांड होती त्याची, त्याला 2-2 लाख असे 3 वेळा पैसेही देण्यात आले आणि त्याला एंगेज करण्यात आलं होतं की पैसे तुला मिळतात त्याची त्याला हमी जाणवावी आणि आम्हाला पुढचं ऑपरेशन करणं किंवा वेळ मिळावा यासाठी आम्ही एंगेज करत होतो। त्यामध्ये असं लक्षात आलं की त्यानं एखाद्या फिल्ममध्ये किंवा एखाद्या सिरीजमध्ये जशा प्रकारे ॲक्ट असतो तसा तो जॅकेट त्यानं परिधान केलेलं होतं, मास्क ब्लॅक घातलेला होता, फक्त डोळे दिसतील उघडे राहतील अशा प्रकारचा तो त्याचा एकंदरीत पेहराव होता। डिक्टो हुबेहूब असं पिस्टल होतं, हालांकी ते नकली निघालं पण पिस्टल होतं, कोणालाही वाटेल ते बाहेरून की ते ओरिजिनल पिस्टल आहे, पण चाकू होता, धारदार चाकू जो गळ्याला लावत होता आणि धमकावत होता आणि बाहेर तो डिमांड करत होता। त्याचं असंही परत लक्षात आलं की हे जे बिल्डर आहेत राहुल वैद्य, त्याच्याविषयी त्यांनी माहिती काढलेली होती अगोदरच आणि त्यांच्याकडे पैसे असू शकतील का, कोणतं काम करतात, प्लॉटिंग बिल्डिंगचं काम करतात, तर ते त्याला अगोदर माहिती होतं आणि असं केल्यामुळं त्याला पैसे तेवढे मिळतील ह्याची त्याचा विश्वास होता आणि त्यामुळं त्यानं आत घुसला तो। डायरेक्ट घुसल्यावर सगळ्यांना त्यानं वेठीस धरलेलं नाही, घुसून तो लपून बसला होता एका ठिकाणी आणि घरातून मालक
बाहेर गेल्यानंतर एक तासानंतर त्यांना ते दरवाजा सगळे बंद केले आणि सगळ्याला वेटीस धरलं तिथं. आणि मग पोलिसांनी एकदम आत काय आहे, काय प्रकार आहे, कोण आहे, कोणता गुंड आहे, कशा प्रकारचं वेपन आहे याची अजिबात माहिती नव्हती. तरीही हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आहेत, तिथले ACP आहेत, मोक्यावर अर्जंट पोचलेले होते. त्यांनी पूर्ण तो एरिया आहे तो कॉर्डन करून घेतलेला होता. ACP पालवे यांनी त्या मालकाकडून आर्किटेक्टकडून तिथला नकाशाही त्या 10-15 मिनटामध्ये तयार करून घेतला होता. आणि त्यानंतर मग आम्ही पोचलो, DCP झोन 4 शिंदेसाहेबही पोचले आणि एक छोट्या टीममध्ये 4 जणांच्या टीममध्ये वरून ऑपरेशन सुरू केलं. आणि अगदी थोडाही आवाज, थोडाही त्याला शंका येऊ नये अशा प्रकारे आम्ही वरून घुसलो. यामध्ये दरवाजा वरच्या मजल्याचे आतून बंद होते, माहीत नव्हतं बाहेरून बंद आहेत का. पण ते अगदी कुठलाही आवाज न येता ते अगदी व्यवस्थितपणे शांततेने ते दरवाजा आतून खोलण्यात आले. लक्षात आलं की ते बाहेरूनही खुले आहेत. आणि मग जिन्यातून बाहेर जिथं जो रस्ता जातो तिथे एक दरवाजा होता आणि तोही लावलेला होता. त्याच्या बाहेर एक दरवाजा होता मोठा, त्यानं लॉक केलेला होता. आमच्या नशिबानं आणि जे पोलीस होते त्यांच्या नशिबानं आणि त्या आरोपीच्या दुर्दैवानं तो जो स्लॅच होता त्याचा तो आम्ही दाबण्याचा प्रयत्न केला तर तो दाबत होता. लक्षात आलं की हा दरवाजा आपण अचानक ओढू शकतो, पण आम्ही वेळ घेतला. त्यामध्ये आम्ही तयारीत होतो, आमच्याकडे वेपन्स तयारीत होते. 3 जण 4 जण आम्ही होतो आणि यामध्ये तो गाफील राहील, फोनमध्ये व्यस्त राहील. आणि मग त्या आजीकडं आणि त्या दोन महिलांच्याकडं दोन्ही बाजूला तो एकदा तिकडं जायचा, एकदा इकडं जायचा. तो दरवाजा एकदम लक्षात आले की तो त्या बाजूला गेलेला आहे. दरवाजा उघडला आणि त्या महिलांनी आम्हाला इशारा केला. तेवढ्यात त्यालाही त्याचा आवाज जाणवला असेल आणि त्यानं टर्न मारला. आणि टर्न मारला रे मारला का, त्याच्यावर आम्ही झेप घेतली. त्याचा गळा जो आहे तो जाम पकडला आणि त्याला खाली जमिनीवर आमच्या ज्या टॅक्टीज आम्ही शिकतो ट्रेनिंगमध्ये त्यानुसार त्याला आम्ही जमिनीवर पूर्ण पालता केला. माझी पूर्ण टीम हात त्याचे पाय पाठीमागं बांधून त्याच्या हातामध्ये जे वेपन होतं पिस्टलसारखं दिसत होतं ते आणि त्याचा धारदार शस्त्र होतं ते ताब्यात घेतलं. बाजूलाच त्या बॅगमध्ये जे 3 वेळा दिलेले पैसे होते 6 लाख रुपये ते तिथं रिकवर झाले. आणि झट जशी आम्ही त्याला त्याच्यावर अटॅक केला तेवढ्या मुवमेंटमध्येच त्या महिला तिथून निघून गेल्या. बाहेर काल की ज्या बाहेर आल्या एकदम त्यांच्या डोळ्यातून एकदम आनंद अश्रू किंवा सुटकेचा आणि सुवास असा टाकतो असं जाणवत होतं. आमची पूर्ण टीम नागपूर शहर पोलीस सगळे कॉर्डनमध्ये होते, क्राईम ब्रँच होती, QRT पण आलेली होती. आम्ही तिथं बळाचा किंवा वेपनचा वापर करू शकत होतो, परंतु एक भीती होती की हॉल छोटा होता, फायरिंगमध्ये परावर्तित राऊंड होण्याची शक्यता असते आणि सिविक लोकांना किंवा तिथल्या पोलीस धरलेल्या लोकांनाही लागायची शक्यता होती. पण आम्ही सुसज्ज होतो, तसा काही अटॅकचा प्रश्न येत होता तर आम्ही एकदम तयारीत होतो. फर्स्ट अटॅक आमचा होऊ शकत होता, पण सीताफीनं आम्ही ते ऑपरेशन आहे ते राबवलं. यामध्ये आदरणीय CP सर आहेत, ते त्यानंतर ॲडिशनल CP क्राईम सर फुलारी सर आहेत, हे आहेत रिझन सर रेड्डी सर होते, हे सगळेच मार्गदर्शन करत होते. आणि या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये एक ऑपरेशन आमच्यासाठी पण हे एक
वेगळा ऑपरेशन होतं, साहसी होतं आणि कोणाचा तर प्राण वाचणार होता आणि कोणाला पुढं पुढच्या बाजूला जायला सांगायचं हा पण प्रश्न होता. त्यामुळं चांगला पॉझिटिव्ह विचार करून सुसज्ज मात्र तयारीनिशी आपल्या टीमच्या कोणत्याही जीवाला धोका होणार नाही, स्वतःला जीव धोका होणार नाही अशा प्रकारे योग्य निर्णय होत गेला आणि त्याला आम्ही पकडलं, ताब्यात घेतलं, गुन्हा दाखल झाला राजू वैद्य जे आहेत ओनर त्यांच्या फिर्यादीनुसार आणि तो आता कस्टडीमध्ये आहे. यामध्ये ज्यावेळी ही माहिती मिळाली होती, ऑन एअर माहिती आलेली होती आणि आदरणीय फुलाई सरांनी पण फोन करून सांगितलं होतं असं असं आहे, तर आम्ही ज्यावेळी टीमचा रवाना आम्ही झालो मोक्यावर, त्यावेळी मनामध्ये काय आपल्याला करता येईल त्याचे मांडे प्लॅनिंग करत होतो आणि त्याच दरम्यान माझ्या सगळ्या टीम्सला आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवालाद्वारे तिथं यायचा निर्देश दिलेले होते. ऑन एअर पण वेगवेगळे बीट मार्शल्स आणि परत QRTला पण कॉल गेलेला होता, त्यामुळे पोलीस फोर्स येत आहे माहिती होतं. आतमध्ये काय चाललं आहे नक्की थरारक होतं की भीतीदायक असं नव्हतं पण एक साहसी असं होतं की मे बी फायर झाला तर प्राणही जाऊ शकत होता एखाद्याचा किंवा कुठं तर इंजुरी होऊ शकण्याची शक्यता होती. पण यामध्ये एकदा वर्दी आहे आमच्या अंगावर म्हटल्यावर लोकांचा प्राण वाचवणं ही आमची प्रायोरिटी आहे, प्राथमिक कर्तव्य आहे आणि असे प्राण वाचवायचे संधी जर आपल्याला नीतीनं परमेश्वरानं दिली असेल तर नक्की आपण लीड केलं पाहिजे आणि लीड केल्यावर मग आपल्या टीमला बल येतं, तेही आपल्याबरोबर खंडाला खंडा देऊन पुढे येतात आणि तसे ते आले होते सगळे आणि पॉझिटिव्ह विचार करत होतो, त्यामुळे हे यशस्वी झालं. यामध्ये बऱ्याच वेळा तसा प्रश्न असेल की मे बी काय झालं असतं तर कशी उत्तर आपल्याला द्यावी लागली असतील, पण असं नव्हतं. ते एकदम विचारानं शांत बुद्धीनं, कुठल्याही प्रकारची धडधड नव्हती, एकदम डोकं शांत ठेवून केलेला तो विचार आणि घेतलेला निर्णय होता. त्याचं 20-19 च्या आसपास त्याचं वय आहे, तब्येत जिम किंवा तो सांगत होता की घरामध्ये काही व्यायाम करतो, तब्येत त्याची एकदम चांगली आहे, धष्टपुष्ट आहे. यानं काही मोबाईलद्वारे काय लिंक असतात किंवा कसं आपण जर हे करायचं त्याच्या डोक्यात आलं होतं तर आपण कसं कसं करू शकतो आणि यशस्वी कसं आपण बाहेर पडू, त्यासाठी काही यूट्यूबवर किंवा गुगलवर त्यानं सर्च केलेला होता. जे बिल्डर आहेत की ज्याच्यावर ज्यांना घरामध्ये त्याला घुसायचं होतं त्या बिल्डर त्यांचा अभ्यास केला होता, लोकेशन एक्झॅक्ट आणि घराचं जर लोकेशन बघितलं तर पाठीमागचा दरवाजा आहे, त्याच्या पाठीमागे एक अर्धा पाऊन एकर अशी जमीन आहे, पूर्ण खुला आहे, म्हणजे ती रक्कम घेऊन त्याला पळून जाणं पसार होणंही सोपं जाईल अशी त्याने ती बिल्डिंग निवडलेली होती. त्याला पैसे हवे होते आणि त्याच्या एकंदरीत इंट्रोगेशनवरून वाटतं की त्याच्या मनामध्ये अतिमहत्त्वाकांक्षा अशी आहे पैसे मिळवण्याची आणि इकडं तिकडं बऱ्याच ठिकाणी तो फिरलेला आहे छत्तीसगड इकडं तिकडं आणि त्याला त्याचा अनुभव आहे. भाऊ त्याचा बालगुन्हेगार आहे पण 8 गुन्हे आहेत त्याच्यावर, म्हटलं त्या गुन्हेगारी पार्श्वभूमीविषयी त्याला सगळी माहिती आहे असं जाणवत आहे. महाराष्ट्र पोलीस, किंबहुना नागपूर पोलीस जनतेच्या बरोबर कायम आहेत, त्यांची सुरक्षितता सिक्युरिटी हीच आमची प्रायोरिटी आहे आणि लोकांनी अजिबात अशा घटनेबद्दल भीती बाळगायचं कारण नाही. 24 तास आपल्यासाठी सतर्क आहोत, आपल्यासाठी उपलब्ध आहोत आणि आपली नेहमीच आम्ही काळजी घेणार आहोत, अजिबात घ्यायची गरज नाही. अशा ज्या घटना आहेत या घटना कधी तर अशी सांगितलं की अशी कधी झालेली नव्हती नागपूर, कधी तर होत असतात पण जर होत असेल तर त्याला आम्ही तेवढे सुसज्ज आहोत, तेवढी नागपूर पोलीसमध्ये ताकद आहे की या सगळ्या निपटून सुरक्षित लोकांना ठेवण्याचा.
घटना पीपला फाटा इलाके में रहने वाले राजू वैद्य के परिवार के साथ हुई। करीब 3 घंटे तक ये ड्रामा शुरू रहा। राजू वैद्य एक बिल्डर है। दोपहर करीब 2:30 बजे आरोपी बंदूक और चाकू लेकर उनके घर में घुसे। उन्होंने वैद्य परिवार के 6 सदस्यों को घर में बंधक बना लिया। उसके बाद उसने 50 लाख रुपए की फिरौती मांगी। इस बीच पुलिस को घटना की सूचना देने के बाद पुलिस ने आरोपी को गिरफ्तार करने की योजना बनाई। 3 लोगों को ऊपरी बगीचे से घर में प्रवेश करने से पहले छोड़ दिया गया। इसके बाद पुलिस ने आरोपी को सिनेस्टाइल से गिरफ्तार कर लिया। प्रारंभ में लुटेरे को अनजान रखने और उसके परिवार को नुकसान न पहुंचाने के लिए लुटेरे को फिरौती के रूप में 2 लाख रुपए का भुगतान किया गया था। इस बीच पुलिस को समय मिला और उसके शरीर पर जाल फेंक कर उसे गिरफ्तार कर लिया। अब आरोपी से पूछताछ की जा रही है। आरोपी की पहचान जितेंद्र बिसेन के रूप में हुई है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।